नमस्कार, मी राम धनगर, आपण पाहतात वत्स गुलमलाहू। हरवले आभाळ ज्यांचे हो त्यांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो त्यांचा सारथी। नेमका याच ओळींचा प्रत्यय दुबई स्थित अल आदिल ट्रेडिंग समूहाचे सर्वेसर्वा तथा आपल्या वाशिम जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिद्ध व्यावसायिक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार आणि त्यांच्या अल आदिल ट्रेडिंग समूहाच्या कर्तृत्वाने जगाला पुन्हा एकदा करून दिला आहे। लॉकडाऊन दरम्यान परदेशात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी पोहोचवण्यासाठी धावून आलेल्या डॉक्टर दातार यांनी सौदी अरेबियातील जद्दाह शहरात गेल्या 4 महिन्यांपासून तुरुंगात अडकलेल्या जवळपास 700 भारतीय कामगारांची सुटका करून स्वखर्चाने त्यांना मायदेशी पाठवले आहे। दरम्यान मुक्त झालेले हे शेकडो कामगार नुकतेच मायदेशी परतले असून त्यांनी डॉक्टर दातार यांच्या दातृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून दातार हे खऱ्या अर्थाने अल आदिल अर्थात भला माणूस आहेत या शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली। पाहुयात हा खास रिपोर्ट। पाहत रहा वत्स गुलमलाहू, आपली संस्कृती आपला वसा। दुबई स्थित अल आदिल ट्रेडिंग समूहाचे उद्योजक मसाला किंग म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर धनंजय दातार या नावातच कर्तृत्व आणि दातृत्व आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा भारतीयांना आला। लॉकडाऊन करोना काळामध्ये दुबईत अडकलेल्या 5,000 भारतीय नागरिकांना मायदेशी सुखरूप पाठवल्यानंतर डॉक्टर धनंजय दातार यांनी सौदी अरेबियातल्या जेद्दा शहरात विसा संपल्याने नोकरी गेल्यामुळे तुरुंगवासात अडकलेल्या 700 भारतीय नागरिकांची सुटका केली आणि मायदेशी सुखरूप पाठवण्यासाठी त्यांच्या वाहतूक, आरोग्य आणि भोजनाची व्यवस्था सांभाळली। सौदी अरेबियातील जेद्दा येथे अडकलेले हे भारतीय कामगार परवाना संपल्याने आणि नोकरी गेल्याने मिळेल ते काम करत होते। बरेच जण निर्धन झाले होते, त्यामुळे अक्षरशः भीक मागायची वेळ काहींवर आली होती। स्थानिक नियम आणि कायद्याचं उल्लंघन झाल्याने या कामगारांना डिटेन्शन कॅम्पमध्ये डांबवण्यात आलं होतं। या कामगारांविषयी माहिती समजताच डॉक्टर धनंजय दातार यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला। हम लोग जिद्दा जेल से आए हैं, धनंजय जी का दिल से शुक्रिया अदा करते हुए, उनको प्रार्थना करते हुए। हम लोग इतने बुरी तरीके से फंसे हुए थे, उनसे भगवान से यही प्रार्थना करते हैं कि अल्लाह पाक उनको और भी तरक्की अदा। इंडिया वाले भाइयों बहनों, हम धनंजय जी दातार अंदिल ग्रुप का बहुत धन्यवाद करते हैं। हम सऊदी अरब से आज 300 से ऊपर आदमी यहाँ दिल्ली एयरपोर्ट के ऊपर उतारा गया है हमको, ये धनंजय जी और दिल से शुक्रिया अदा करते हैं धन्यवाद जी के कि हम लोग बहुत आराम से और सही तरीके से अपने वतन आ गए और खाने पीने का जो व्यवस्था है वो भी बहुत अच्छा है, बहुत अच्छा। डॉक्टर धनंजय दातार यांच्या सेवाभावी कार्यासाठी आणि दानशूर वृत्तीसाठी त्यांना मानाचा मुजरा। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। मायदेशी सुखरूप परतलेल्या कामगारांच्या आनंदाला पारावर उरला नाही। साश्रू नयनांनी त्यांनी डॉक्टर धनंजय दातार यांचे आभार व्यक्त केले। जसं मी ऐकलं की आपले खूपसे भारतीय कामगार सौदी अरेबियाच्या डिटेन्शन सेंटरमध्ये आहेत, म्हणजे जेलमध्ये आहेत, त्यांना त्यांचे जॉब गेले होते आणि लोक कुठेतरी बाहेर जाऊन काम करत होते आणि त्याच्यासाठी ते पकडले गेले होते, तर मी लगेच इंडियन कॉन्सुलेट सौदी अरेबियामध्ये त्यांना कॉन्टॅक्ट केला की या सर्व लोकांना पूर्णपणे मदत करायची माझी इच्छा आहे आणि त्यांना पूर्ण बाहेर त्यांना सुखरूप त्यांच्या घरापर्यंत पोहोचायचा मला। तर सौदी अरेबियामधल्या इंडियन कॉन्सुलेटने खूप चांगली मला कोऑपरेट केलं आणि त्यांना सर्वांना घेऊन आम्ही लोक विमानाने दिल्लीमध्ये त्यांचं हे बोलवलं आहे। 451 लोक आहेत आणि प्लस 200 रुपये जे दिल्लीला गेले आणि बाकीचे 200 जे आहेत ते कोचीला जाणार आहे। तर या लोकांना सर्वांना मी सर्व त्यांचा प्रवासाचा पूर्ण खर्च आणि त्यांच्या फूड वगैरे त्यांना मी दिलेला आहे। तर जिथे जिथे भारतीय आपले अडकलेले आहेत या गल्फ कंट्रीजमध्ये या कोरोनाच्या संकटामध्ये, तर त्यांना पूर्णपणे मदत करायची आमच्या आरोग्य ग्रुपने तयारी ठेवली आहे आणि आधुनिक ज्या मदत लागतील त्या आम्ही नेहमी प्रोव्हाइड करत राहतो।